अशू एक मिनिट मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला एक मिनिट काय नागवकर काय सारखं प्रॉब्लेम काय आहे हे बघ अशू, याच्या पुढे नो पार्किंग मध्ये गाडी लावायची नाही. अहो नो पार्किंग मध्ये कोण गाडी लावतं यार, माझ्याकडे गाडी तरी आहे का? वर तोंड करून सांगू नकोस, तुझ्याकडे गाडी नसली तरी कैवल्याकडे गाडी आहे. अहो पण कैवल्य नीट पार्किंग मध्ये लावतो गाडी. अजिबात नाही. आता ह्याच्या पुढे जर त्यांनी नो पार्किंग मध्ये गाडी लावली ना तर गाडीची हवा सोडून देईन मी. नागावकर मला चांगलं माहितीये त्याची गाडी एकदम कोपऱ्यात असते, इकडे अमेरिकेचं सुद्धा लक्ष नसतं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय त्रास होतो त्याचा? प्रश्न त्रासाचा नाहीये, नियमांचा आहे. तुम्ही सोसायटीचे नियम असे धाब्यावर बसून उंडारत असता सोसायटीत, जसं काय आपल्या मामाचं शेत इकडे उड्या मारताय. अरे माझ्याकडे बघून बोल नागावकर. काय उगस तुम्ही भांडत असता माझ्याबरोबर का असं? मी आता काय, आम्ही तर लहान होत ना, म्हणजे आम्ही तुमच्या भाच्यांसारखे होत. अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्या भाच्यांसारखे म्हणून माझा येता जाता मामा करत असता का तुम्ही? अहो मामा म्हणजे ते आम्ही एक छोटी मोठी कोडी काढली तर एवढं काय नॅचरल. काय एवढं तुम्ही मला काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? हा काय प्रॉब्लेम आहे माझ्या बरोबर? मामा म्हणून तुम्ही छोटीशी खोडी समजून नाही घेऊ शकत का माझी? हा आई इतका प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही ना करा इकडे. मला काय सांगता तुम्ही? आणि माझ्या वेळ असतो हे सगळं ऐकायला. वेळ काय नसतो, अरे कविता करायला वेळ आहे. माझ्यावर मध्ये कुठली कविता केली होती ती मर्म रंध्रातील चिंतातूर जंतू. चिंतातूर जंतू म्हणजे जंतूच आहात तुम्ही, बरोबर आहे? तुम्ही जंतूच आहात. हा तुम्ही ना सगळं वातावरण दूषित करून टाकता मला चांगलं माहितीये. अरे मी तर कधीतरी करतो वातावरण दूषित. माझ्याकडे तोंड करून बोल. अरे तुम्ही तर कायम सोसायटीचं वातावरण दूषित करता. काहीतरी सांगते ना मला. काय कोण आहे त्या कुंडीच्या मागे? कोण आहे? कोण आहे बाहेर? कुंडीच्या मागे कोण आहे बाहेर? बाहेर चल चल बाहेर बाहेर ये. अरे बाप रे, म्हणजे सोसायटी मध्ये शूटिंग करत होतीस तू? तो कॅमेरा इकडे शूटिंग करती ती. तेच म्हणतोय मी, ह्या सोसायटी मध्ये शूटिंगला परमिशन दिली कोणी? इट्स नॉट अलाउड हियर. नॉट प्रॉब्लेम. एक मिनिट, माझ्याकडे बघू. माझ्याकडे बघू. तुम्ही मला काय परमिशनचं सांगताय? हा ते मागचे तुमच्या आत्ते भावाच्या पोराचं लग्न होतं, रिसेप्शन टेरेस वर झालं होतं, त्याचं शूटिंग केलं ना तुम्ही, तेव्हा मागितली होती परमिशन. अरे ते लग्न झालं पण आता हे शूट इथं होऊ देणार नाही मी. कॅमेरा इकडे दे, कॅमेरा दे इकडे, कॅमेरा दे, कॅमेरा दे, कॅमेरा दे, कॅमेरा दे, चुनू जा कुठे, कॅमेरा इकडे दे. शूटा शूटा शूटिंग शूटा शूटा. तू भाग भाग चुनू भाग, जी ले अपनी जिंदगी. काय जी ले, मैं नहीं भागने दूंगा. तुम मेरे को छोड़ अचू, शूटिंग करता इतने तुम मेरे को छोड़ अचू. यस, तर हा सॅमचा कट्टा म्हणजे ऍक्च्युली हा आमचा अड्डा. काय होतं, पैसे नसतील की हीच आमची मेस, उधारीवर जगतो. आणि प्रॉब्लेम असेल तर इथेच बसून आम्ही विचार करतो कसा करायचा प्रॉब्लेम फेस. ए चिने, कुठे लक्ष? ए कुठे बघते? अगं नाही, ते नागावकर नाही येत ना, कुठे ते बघतीये. नागावकर? नागावकर का पाहिजे तुला? विनर पाहिजे का? हा नाही अगं, मगाशी त्यांनी मला पाहिलं होतं पायऱ्यांवर शूट करताना. मला म्हणाले कॅमेरा जप्त करीन. तू नागावरला घाबरते, येडी झाली का तू? ए त्याला घाबरायचं वगैरे नाही बर का, तू आला तर बघून घेऊ आपण त्याचीच फिल्म करू, नाहीतर तू बस 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 बिंदास. एवढी फिल्म करते चांगली, फिल्म करायची का घाबरायचं लोकांना? येडी फिल्म कोण करते फिल्म? मीट मीट माय फ्रेंड चिनू फिल्म मेकर. हॅलो चिनू मॅडम, तुम्ही फिल्म करताय? प्रॉपर फिल्म करताय? हिरो हिरोईन वाली फिल्म करताय? ऑब्विसली मी लीड करते. म्हणजे लो बजेट फिल्म आहे. हा म्हणजे कसं आहे, माझ्यासाठी एखादा त्यामध्ये असा छोटासा रोल असेल तर बघा ना प्लीज. पण तुम्ही ऍक्टिंग? ऍक्टिंग? अरे आपल्या ऍक्टिंगचा काय सवालच नाही. तुम्हाला पाहिजे तशी ऍक्टिंग बनवून देऊ ना आपण, काही टेन्शन नाही. बोला तुम्हाला कशा प्रकारची ऍक्टिंग पाहिजे, बोला एकदा, बोला बोला तरी. नाही नाही ऍक्च्युली काय आहे म्हणजे हिची फिल्म थोडीशी वेगळी आहे. अरे सॅम, ही फिल्म वेगळी आहे रे. कदे कदे बस ना. नाही मी तेच सांगते की अशा प्रकारच्या ऍक्टिंगला हिच्या फिल्म मध्ये वाव नाहीये. मिस्टर इंडिया,
मुझे इस फिल्म में लेकर तो देखो। मैं कहता हूँ पाप है ये, पाप का पाप है ये। अगर आपने अपने फिल्म में मुझे वाव दिया तो लोग वाव वाव करके तालियां बजाएंगे। मैं कहता हूँ चलना राहू, देखो मजा आती है केवड़ी, मजा आती है। भीड़ लग रहा है तुला बावलत। हे साला, बचपन से ही मुझे एक्टिंग का बहुत शौक था, लेकिन मेरी हालात की वजह से और प्रगलभा के प्यार में मेरी जिंदगी बदतर हो गई। ए बोला है मिनल, बोलना साला, अपने अपने साले को बोलना। चल नहीं तो मुझे उधर ही वरी। ए मिनल, ए चिनू, ए मिनू चिनू, ये क्या बोल रहा है? तुम्हाला हा अभिनय भारी पडणार रे, हां धान नट सम्राटला तुम्ही घेतला नाही, टू बी और नॉट टू बी, हां मागत पड्या लक्षात ठेवा। ए लाव रे टेबलला, ए टेबल राव रे, टेबल लाव। तर मी असं म्हणत होतो की समजा उद्या मंगळावर जीवसृष्टी असली आणि मनुष्य तिकडे गेला, तरी सुद्धा तो इकडची संस्कृती तिकडे नेऊ शकेल असं नाही ना। कारण काय आहे, कुठल्याही संस्कृतीच्या जडणघडणीसाठी तिथली भौगोलिक परिस्थिती फार महत्वाची आहे। हा म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता भले तुम्हाला पाठ असेल, पण मंगळावरती तुम्ही कशी म्हणणार, नाही का? अहो तिथे हा ऊन पावसाचा खेळच नसेल तर तुम्ही काय करणार, नाही का? हो हो, पण तुम्ही मंगळावर जरी बाकी काही नेऊ शकला नाही तरी तुम्ही हे घेऊन जाऊ शकता ना, तुमची तुमचं म्युझिक। आणि एकदा का तिथे कला पोचली की संस्कृती ही पोचतेच। हट, ए कट कर, कट कर, बस बस। अरे काय रे, काय मला नाही जमत हे। अरे काय मस्त चाललंय। अरे मला ऑकवर्ड होतं यार, मला एक कळत नाही की असा सतत कॅमेरा आहे तुमच्या समोर, तर कसं नॅचरल वागायचं? मला त्या रियालिटी शो मध्ये असल्यासारखं वाटतं यार, ते सगळे एका घरात राहत असतात आणि त्यांच्यावर सतत कॅमेराज असतात ना अवती भोवती, तसं वाटतंय मला। कट कर, कट कर ना। हे बघ सोपं आहे, हा तू ऍब्सोल्युटली विसरून जा की इथे कॅमेरा आहे, हा जस्ट बी इन द सिच्युएशन। जस्ट बी नॅचरल, माझ्याकडे बघ ना, आय एम जस्ट बीइंग देअर, जस्ट रिलॅक्स। काही नॅचरल वगैरे करत नाहीस तू, 10 वेळा कॅमेरात बघितलंस तू चोरून। एक मिनिट रिवाइंड करून बघ, एकदाही कॅमेरात बघितलेलं नाही मी, कळलं ना उगाच काही बोलून। तू चोरून बघतोय ते कळत नाही, कारण की तुझे डोळे आतल्या खोलीत आहेत। तू डोळ्यावर कशाला घसरतो? हा मी पण याच्या डोळ्यावर बोलू शकतो, मला पण आत्ता सुचतंय। सांगू का, याने ना कुठेही बघितलं ना तर या कॅमेरात बघतोय असंच वाटतंय, एवढे मोठे तुझे डोळे। बोलायची काय गरज आहे? मला सुचतंय पण मी बोलत नाहीये, हे मी तुला सांगतोय। तू हे काय असे अवघड विषय निवडतोयस? तू आधी सुरू केलास। हा काही काही विषयावर बोलतोय, हा कशावरही बोलतोय, हे काय मंगळावर भौतिक शास्त्र आणि कला संस्कृती काय? एक मिनिट, हे असं कसं बोलणार नॅचरली? हा म्हणाला कंटेम्पररी विषयावर बोलूया। मी कंटेम्पररी म्हणलं कंटाळवाणं नाही। आणि हे काय हा रेडा इथे चरत बसलाय आपल्या समोर? मला काय बोलायचं काम नाही, मला चिनूनी सांगितलं बसायला। अरे आशुतोष, तिने तुला तिथे फोरग्राऊंड म्हणून बसायला सांगितलंय आणि असं अधून मधून खा असं सांगितलंय, बका बका तोंडात कोंबायला नाही सांगितलंय रेड्यासारखं आमच्या समोर। नाही आणि तुला स्वतःला बोर होत आहे हे सांग ना, मी कंटाळवाण्या विषयावर बोलतोय असं का म्हणतोय? कारण तू कंटाळवाणा बोलतोस म्हणून मला बोर होत आहे। अतिशय कळीचा विषय। आणि तू भात का घेतलायस आता? भात का घेतलाय म्हणजे काही खात नाही, नॅचरल फक्त दाखवतोय। मी व्यवस्थित इथे मी माझ्या अत्यंत नॅचरली हा माझा बिझनेस। काही नॅचरली काय, कसला बिझनेस? जेव्हा कुठलीही गोष्ट तुला जी पुस्तकं माहिती आहेत ना त्यातलं तू बोलतोयस माझ्याशी, कळलं ना? मी मग साहिर बद्दल बोल, मी बोलतो रपारपा, मी बोलतो नॅचरल। साहिर कशाला? बोल ना, साहिरचा विषय काढ ना। मी जे मंगळा विषय बोल ना, आपण रेमन बद्दल बोलूया, मी बोलतो ना पटापटा। आशु स्टडी, पाय हलवू नकोस।
आता अरे रड़ती है कैमरा तूटला कैमरा तूटला काय कर मी कशी करू जमेन मी काय करू आता नाही रे अचानकच झालं सगळं हो हो म्हणजे कोणाला काही कळायच्या आतच बरं ते जाऊ दे ना मला सांग तुझा तो बँड्रा मधला मित्र आहे बघ मास्कॉम केलंय त्यांनी हा त्याच्याकडनं मॅनेज होतोय का बघ ना कॅमेरा प्लीज नाही चार पाच दिवसांचाच प्रश्न आहे नाहीच का ठीक हो ऐकलं मी तुझं नवीन गाणं ऐकलं अतिशय भंगार झालंय परत असं काही ट्राय करू नकोस ओके बाय शेवटचा सोर्स होता नाही होते मॅनेज सॉरी चिन्नू असून नेहमी काहीतरी माती खातो त्याची चूक नाहीये मिनल मीच सांगितलं त्याला तिथे बसायला बसायला सांगितलंस ना चिनू गदा गदा पाय हलवायला नाही सांगितलंस तेच ना इथं 5 फुटांवर मला ऐकू येत होत स्टेडी स्टेडी असं ओरडत होती ती आम्ही भांडत होतो तरी मला कळलं काय गरज होती पाय हलवायची लागला पाय फुटला कॅमेरा तरी बरं आतापर्यंत रेकॉर्ड केलेला डाटा करप्ट झालेला नाहीये नाही आहे ना काय काय झालं माहितीये का ती अशुला स्टेडी स्टेडी म्हणत होती पण त्याला ते स्पीडी स्पीडी वाटत होत म्हणून तू जोरात पाय हलवायला लागला म्हणजे चूक अशुची नाहीये यार चूक किंजलची तिने त्याला असं घाणेरड इंग्लिश शिकवलं ना म्हणून होत आहेत प्रॉब्लेम्स तिला धरा पहिले प्रश्न नाहीच आहे की चूक कोणाची आहे प्रश्न आहे की मी डॉक्युमेंटरी कशी कम्प्लीट करणार तू राहिलेली फिल्म मोबाईल वर करतस का शूट हे घे हे घे नाही मोबाईलचं रेझोल्युशन मॅच नाही होणार आधी शूट केलेलं आहे त्याच्या बरोबर मग आपण कंट्री कडून नवीन कॅमेरा विकत घेऊया का सॉरी नको असं काही करायला ते महिन्याच्या एंडला भाडं भरणं कठीण जात कंट्री काढतोय प्रश्न पैशाचा नाही आहे हा चिनू आपण कॉन्ट्री काढू आणि तो कॅमेरा दुरुस्तही करून आणू आपण त्या 4-5 महिने चार पाच दिवस जाते तोपर्यंत तुझी डेट निघून जाईल सबमिशनची नाही का मी कशी कम्प्लीट करणार आहे माझी डॉक्युमेंटरी चिनू तू मला कधी कधी असं वाटत ना कशाला बघायची याची आडवाटेचीच बपणं कशाला अरे आडवाटेला गेल्याशिवाय नवीन वाटा सापडत नाही काय झालं नाही तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे असे रंग का उडालेत प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम हा घ्या बटवा आजीचा नाही आजी कोणाची तब्येत बिघडली नाही अरे पण मी कुठे तुला म्हटलंय की याच्यामध्ये जडीबुटी आहे म्हणून आजीच्या या बटव्यामध्ये आज एक मॉडर्न वस्तू आहे ये बघ
कसे चेहऱ्यावरचे रंग बदललेत सगळ्यांचे, हा चेहरे कसे उजळून आलेत. काय चिनू, आता मेकअप नको ना करायला, कर पूर्ण कर आता तुझं स्वप्न. पण तुम्हाला कसं काय कळलं? अरे ऍना आली होती मगाशी घरी, तिने सांगितलं. हो ते खूप साठ झालं ना सगळं, मग त्यांच्याशी शेअर केलं. आजी तुमच्याकडे एवढा ऍडव्हान्स कॅमेरा कसा काय? अगं माझा भाचा अमेरिकेत आहे ना, यांना फोटोग्राफीची खूप आवड आहे म्हणून त्यांनी दिला होता यांना. खूप दिवस झाले तसाच कपाटामध्ये पडून होता, म्हणलं तुझ्या तरी आता उपयोगी पडेल. आणि काय आहे, तुमच्या पिढीच्या नजरेला आमच्या पिढीची तेवढीच दृष्टी मिळेल, नाही का? चला या पाहू सगळे, मला पटकन थँक्स म्हणून टाका, जायचंय ग मला. थँक्यू आजी. थँक्यू आजी. पण अजून थोडीशी मदत हवी आहे तुमची. मदत कशाला? आमचा एक मित्र आहे, त्याला थोडा माणसात आणायचा आहे. थांबा. झालं ना झालं ना, मी आलं ना कॅमेरा. तू काय एवढं वाईट वाटून घेतो? मी नाहीच केलं यार, मी काहीच नाही केलं. तुझी काही चूक नव्हती ना? काही चूक नव्हती. कशाला वाईट? अरे मी एवढ्या महाग गोष्टीनं कधी हात सुद्धा लावत नाही, हात चुकून पाय लागला. काय झालं? काय झालं म्हणजे काय, अरे मी बसलो होतो तिकडे, तिने मला बसलो होतो आणि मग नंतर तीच म्हणते, तिचं इंग्लिश फारच वीक आहे. इंग्लिश फार काय झालं? ती तुला स्पीडी स्पीडी म्हणत? हा ती मला स्पीडी स्पीडी म्हणत होती. आणि तुला स्पीडी स्पीडी वाटलं? हो म्हणजे स्पीडी स्पीडीच ना, स्पीडी म्हणजे फास्ट असताना ते कळतच नाही. मी अनेक वेळा बघितले रे तिचं, एवढा प्रॉब्लेम नाही इंग्लिशचा प्रॉब्लेम. ठीक आहे आता जाऊ दे ना, आता झालाय ना मॅनेज. काय रे तू? मी काहीच नाही केलं यार खरंच. इथे आणि मला माहिती होतं कॅमेरा मिळणार आहे, काहीच नाही. हो ना, आणि काय कॅमेरा काय मॅनेज करायला सोपा होता ना, लगेच झाला मॅनेज. म्हणजे अवघड असतं पण निकमाजी आपल्याला नेहमीच मदत करतात. नाही आणि तू आता वाईट नको वाटून घेऊस. तू जेवला पण नाहीस काय? दोन घास खाऊन घे. चल चल. हो ना, काहीच खाल्लं नाही रे मी. आणि तुला वाईटही वाटत नाही काय झालं त्याच्याबद्दल? खूप वाईट वाटत. नाही चल चल, तू नको वाईट वाटून घे. चल ना यार, डॉक्युमेंटरी मध्ये मेन रोल आहे तुझा, तुझं रडू नको यार. तू जरा फ्रेश ना, ते डोळे सुजलेले दिसतात कॅमेरात. बरोबर, थोडस खाल्लं पण पाहिजे काय. आणि आधीच कॅमेरात आपलं वजन जास्त वाटतं माहितीये का, 7-8 किलोनी. हे बघ मिनल, हे बघ, आपलं ठरलंय ना पाटी बदलून जायचं, मग पाटी बदलून जायचं. हे बघ, प्रत्येक नियमाला अपवाद असतो, तो त्याच्यामुळेच प्रूव्ह होतो. आणि या घरातलं अपवादात्मक व्यक्तिमत्व मी आहे, त्यामुळे मला सगळे नियम माफ, कळलं? एक्सक्यूज मी, एक मिनिट, एक मिनिट. चिनू काय करते? हा पाडशील ना तोंडावर कोणाला तरी. काय कबाडखाना लावलाय हा? खाली बस, खाली बस, खाली बस. हे बघ कसला कमाल अँगल लावलाय. तुम्ही कंटिन्यू करा, कंटिन्यू. कसला कंटिन्यू यार, लिंग गेली आता. बघाय दॅट्स काइंड ऑफ कूल माय बॉय. ए मी पण जॉईन हो काय ना? ए हो जा, जॉईन हो जा. नाही नको नको, हे फार चिल्लर भांडणं करतात सुजय आणि मीनल. आपली भांडणं कशी मोठी असतात, आपण डायरेक्ट लोकांच्या डोळ्यातनं पाणी काढतो. का छपरी भांडण काय? हा ना काय, तू काय लय मोठा स्टार झाला का? मला हा सीन नको, तो सीन पाहिजे. बघ ना मग काय मिनल, काय चिल्लर भांडणं वगैरे करते, काहीतरी असं मोठा आयटम कर ना मॅडम जी. कुछ कुछ बडा कीजिए मॅडम जी. ए अरे तू कशाला तिला त्रास देतोय, तिला करू दे ना तिचं तिचं काम. बघ ना तू आता ना लवकर पॅकअप झालेल्या ऍक्टर सारखं वागतोय. लवकर पॅकअप होऊन सुद्धा ते जेव्हा सेटवर थांबतात ना, तेव्हा टवाळ काय करतात आणि इतरांचं काम डिस्टर्ब करतात. हो असं वागतात ऍक्टर्स? टेल यू मॅडम जी, मजा नहीं आ रहा. वो बात नहीं बन रही. कुछ कुछ मस्ती वाला आइटम दिखाइए मैडम जी. हेलो मैडम जी, ये है मस्ती वाला आइटम.